आपण आता वासोटा उपाख्य व्याघ्रगड या किल्ल्याची माहिती घ्यायला सुरुवात करूया. किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग, भूदुर्ग. त्यापैकी गिरिदुर्ग आणि वनदुर्ग अशा दोन्ही गटामध्ये वासोटा समाविष्ट झालेला आहे. वासोट्याला जायचं म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य धारेवर जायला लागतं. सह्याद्रीच्या मुख्य धारेवर सुमारे समुद्रसपाटीपासून सुमारे 1100 मीटर उंचीवर असणारा हा अतिशय सुंदर किल्ला आहे. या ठिकाणी सध्या म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या इथं कोयना धरण बांधलं गेलं आणि त्यामुळं जर आपण ह्या किल्ल्याच्या पूर्वेकडून जाणार असू तर पाण्यातूनही जावं लागतं, म्हणजे ह्याला जलदुर्गही म्हणायला हरकत नाही पूर्वेकडच्या बाजूनी. तर अशा रीतीने या सगळ्या प्रकारांचा अनुभव घेत जायला वासोटा हा किल्ला खूप छान. आपण आता बघूया या किल्ल्याची थोडक्यामध्ये माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या मुख्य धारेवरती हा किल्ला आहे. ह्या किल्ल्याला जायचं असेल तर आता वन खात्याची परवानगी लागते, कारण हा व्याघ्र प्रकल्प आहे. वासोट्याचं मुळातच नाव हे व्याघ्रगड आहे, म्हणजे इथं वाघ आहे हे सांगायची गरज असते. आणि इथे जायचं असेल तर वन खात्याच्या परवानगीने जाता येतं. जायला वेगवेगळे मार्ग आहे. उदाहरणच जर जायचं झालं तर साताऱ्यातून बांबडोली नावाचं एक गाव निसर्गरम्य इथपर्यंत रस्ता आहे, म्हणजे तुम्ही एसटी बसने इथपर्यंत येऊ शकता. स्वतःचं वाहन असल्यास उत्तम इथं येऊन वाहन थांबवायचं आणि तिथून पुढचा प्रवास हा बोटीने. बांबडोलीला वन खात्याचं कार्यालय आहे, तिथून परवानगी घ्यायची, त्याचे सगळे पूर्तता करायची परवानगीच्या त्यांच्या अटींची, आणि मग तुम्ही बोटीने तिथं बोट ठरवून घ्यावीच लागते. परवानगी घेताना बोटीने थेट वासोट्याच्या पायथ्यापर्यंत येऊ शकता आणि मग सुमारे 400 मीटर आपल्याला चढायचे. म्हणजे किल्ला जरी 1100 मीटर उंचीचा असला तरी प्रत्यक्ष चढायची आहे ती काही 1100 मीटर नाही आहे. जर तुम्ही साताऱ्याच्या बाजूने आलात तर अवघी 400 मीटरची चढाई, पण ती अतिशय निबिड घनदाट अरण्यातून आहे. अतिशय दाट अरण्य, मी परत म्हणतोय, पुनरुक्ती होते आहे, परंतु इथली अरण्य ही खरंच निबिड आहे. माननीय बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात त्यांनी असं वर्णन केलंय इथल्या जंगलाचं की एक वेळ हिडिंब्याच्या डोक्यातली ऊस सापडेल पण इथं लपलेला हत्ती सापडणार नाही. हे जावळीचं जंगल, घनघोर जंगल. इथे वाघ म्हणजे पट्टेवाले वाघ हे जरा स्पेसिफाय करावं लागतं, कारण बिबळ्याला पण वाघ म्हणतात. पट्टेवाले वाघ, बिबळे, अस्वल, आणि यानंतर एक आणखीन भयानक प्राणीचं नाव घेता येईल तो म्हणजे गवा. इंग्लिशमध्ये बायसन म्हणतात, मराठीत गवा किंवा रानरेडा. तर हेही इथे राहतात. हे सगळे मोठे प्राणी. छोट्या प्राण्यांपैकी विविध प्रकारचे साप आणि विंचू आणि लिच म्हणजे जळवा इथं भरपूर आहे. आपल्याला ह्या सगळ्यांचं भान ठेवून इथं जावं लागतं. भान ठेवून म्हणण्याचं कारण असं आहे की हे अभयारण्य आहे, आपण त्यांच्या भागात प्रवेश करत असतो, त्यामुळे शस्त्र घेऊन जायला परवानगी नाही. अग्नी निर्माण करणारी साधनं घेऊन जायलाही परवानगी नाही, म्हणजे काड्याची पेटी, सिगरेट लायटर या गोष्टी घेऊन जायला परवानगी नाही. वन खात्याचं खालती कार्यालय आहे, तिथं तुमच्या बॅगा सगळ्या चेक केल्या जातात आणि मगच वर पाठवलं जातं. आणि मग आपण वर जायचं. जंगलातून बराच वेळ चालल्यानंतर आणि चढल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा माथ्याकडचा भाग दिसतो. ह्या ठिकाणी मात्र झाडी अजिबात नाही आहे, त्यामुळं जंगलातून तुम्ही एकदम तटबंदीच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये येता. इथून पुढं सुमारे 50 ते 60 मीटरचं अंतर हे आपल्याला एक्सपोज लँड म्हणजे उघड्या जमिनीवरून जायचं, अर्थात चांगला रस्ता आहे. कुठेही कडे कपाऱ्या
असं नाही आहे की इथं पडलो तर खालती पडेल वगैरे असं काही नाही, व्यवस्थित चांगला रस्ता आहे. आणि मग आपण मुख्य दरवाज्यातून वासोटा किल्ल्यावर जातो. अतिशय सुंदर असा किल्ला आहे. बाले किल्ल्याला घनघोर जंगल आजही अस्तित्वात आहे. किल्ल्यावरती आता सगळे पडझड झालेली, ब्रिटिशांनी जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा उद्ध्वस्त केलेला किल्ला आहे. आज किल्ल्यावर बघायला काय काय, सगळ्यात पहिलं ते म्हणजे इथे पाण्याची दोन अतिशय सुंदर टाकी ही आहे. किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहे. एक सुंदर असं मारुतीचं मंदिर आहे पण त्याला चौपर नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक शंकराचं मंदिर आहे दगडी बांधकामातलं, हेच पूर्ण शाहूत अशी वास्तू. आता सध्या इथं राहायला परवानगी नाही पण पूर्वी जेव्हा लोक राहत होते त्यावेळेला हे मंदिर हीच गोष्ट तिथं आश्रयासाठी होती, नाहीतर मग ओपन कॅम्पिंग करणं हा पर्याय होता. परंतु आता मात्र इथे राहायला परवानगी नाही. संध्याकाळी 4 नंतर आपल्याला खाली उतरावंच लागतं. 4 आधी उतरायची सुरुवात झाली पाहिजे तुमची. आणि इथं आपल्याबरोबर वनविभागाचा गाईड असतो, त्यामुळे तुम्हाला तिथे राहायला कोणी देऊ शकत नाही. तर हे मंदिर आणि ह्या मंदिरापासून थोडंसं पुढं गेला की एक अद्भुत जागा आहे, खूप सुंदर जागा आहे. तिचं नाव आहे काळकाईचं ठाण. आता रस्ता जरा बरा झालाय, पूर्वी आणखीन भयानक रस्ता होता पण खूप सुंदर अशी जागा आहे ती काळकाईचं ठाण. एक छोटस पठार, मुख्य किल्ल्याला लागून थोडस खालती उतरायचं की छोटस पठार, या पठारावर आपण जातो. त्याचं नाव आहे काळकाईचं ठाण. आज तिथे काहीच नाही, फक्त काही बाजूला तटबंदी आहे एवढाच भाग. ह्यानंतर किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या बाजूला जर गेलो आपण तर तिथं ह्या किल्ल्यापेक्षाही मोठ्या आकाराचा डोंगर सह्याद्रीमधला बघायला मिळतो. त्याचं नाव आहे जुना वासोटा. इथं कधी काळी वस्ती असावी परंतु इथलं पाणी आटल्यामुळं बहुतेक इथं वस्ती नाही. आणि ह्या जुन्या वासोट्याला लागूनच असणारा कोकणच्या बाजूला असणारा कडा हा वासोट्याचा कोकण कडा. अतिशय सुंदर असा हा कडा आहे. याला बाबू कडा, काही जण बाबू खाड किंवा बाबू कडा असं म्हणतात. तर हा अतिशय सुंदर जवळजवळ ओव्हरहँड कॅटेगरीमध्ये येणारा अतिशय देखणा हा कडा आहे. तर तुम्ही हरिश्चंद्रगड नावाचा किल्ला आहे तिथं गेला असाल तर तिथं असाच एक रौद्रभीषण कोकण कडा बघायला मिळतो. तर तशाच प्रकारचा एक कोकण कडा इथं वासोट्याला बघायला मिळतो. खालती चोरवणे नावाचं गाव रत्नागिरी जिल्ह्यामधलं इथं हे एका बाजूला दिसत असतं. अतिशय उंचावर आपण असतो आणि नयनरम्य दृश्य इथून आपल्याला किल्ल्याची बघायला मिळतात. वासोट्याला काळकाईच्या ठाण्यावर जाऊन उभं राहिलं तर अतिशय नयनरम्य असा सह्याद्रीचा रेखावा दिसतो. दोन सुळके आकाशात उंच गेलेले दिसतात. त्यातला पहिला सुळका हा नुसताच आहे आणि दुसरा सुळका आहे त्याच्या पोटामध्ये अत्यंत कोरीव अशा गुहा आहे. छान गुहा आहे मोठी. त्या जागेचं नाव आहे नागेश्वरची गुहा. इथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते, उत्सव असतो. ह्या नागेश्वराच्या गुहेच्या थोडंसं खालच्या अंगाला सहज न सापडणारी जागा आहे पण तिथं पाण्याचा स्रोत आहे. नागेश्वराच्या इथं जी शंकराची पिंड आहे त्याच्यावर वर्षभर थेंब थेंब पाणी गळत असतं. तर या रीतीने नागेश्वराची गुहा इथून खूप सुंदर दिसते. आणि नागेश्वराच्या गुहेत गेलात तर तिथलं वासोटाही खूप सुंदर दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य धारेवर असल्यामुळं इथे सदाहरित जंगल, सदाहरित वनं आहेत. इथे फणस, त्याच्यानंतर कोकम अशी काही फळझाडं आणि आंबा ही काही महत्त्वाची फळझाडं, जांभळं, बोरं अशी पण झाडं मिळतात. आणि याखेरीज विविध प्रकारची वन्य झाडं इथं भरलेली आहेत. वनस्पती तज्ज्ञांनी नक्की इथं यावं. व्हरायटी, इतक्या प्रचंड प्रमाणाच्या व्हरायटी इथं झाडांच्या बघायला मिळतात. तर त्यामुळं ह्या सगळ्यासाठी वासोट्याला भेट देणं हे अतिशय आवश्यक आहे. आता वासोट्याला जायचं कसं, जिल्हा सातारा आहे, तुम्हाला मुंबईवरून किंवा पुण्यावरून सातारा गाठता येतो. साताऱ्याला जायला रेल्वे आहे, त्याचबरोबर बस सर्व्हिस, ST बस सर्व्हिस पण साताऱ्याला चांगली आहे. सातारा स्टँडवरून बामणोली नावाचं गाव आहे तिथपर्यंत ST जातात. आणि मग त्याच्यापुढं बोटीचा प्रवास,
इथे यायचं म्हणजे फुरसत काढून यायचं, असं सकाळी आलो संध्याकाळी गेलो असं होत नाही. बांबणोलीला शक्यतो तुम्ही सकाळी 8 वाजता पोहोचा ह्या भेदाने यायचं, म्हणजे परमिशन काढून मग तुमचा प्रवास. कारण जलाशयातलाच प्रवास हा 1.5 तासाचा आहे, आणि मग तो जलाशयातला 1.5 तासाचा प्रवास केल्यावर तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याला येता. त्यामुळं इथे येताना ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवायचं. खायला तुमचं तुम्ही बरोबर आणलं तर उत्तम आहे, नाहीतर बांबणोली गावामध्ये चांगली हॉटेलं आहे, तुम्हाला मिसळपाव वडापाव अशा गोष्टी तिथं आणि जेवण तुम्हाला तिथं मिळू शकतं. वासवट्यावर मात्र अशी कोणतीच सोय उपलब्ध नाही, त्यामुळे तुमचं तुम्ही खायचं घेऊन गेला तर उत्तम आहे. आता वासवट्याबद्दल इतिहास. हा प्राचीन काळातला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला जावळी जिंकली त्यावेळेला हाही किल्ला जिंकून घेतला. इथं जाणं हे किती कठीण आहे तुमच्या लक्षात आल्यास, आणि त्यामुळं याचा उपयोग 2 कारणासाठी केला गेल्याची नोंद आहे. त्यातलं एक म्हणजे खजिना साठवायची जागा, त्यामुळे इथं खजिन्याची जागा म्हणून हा किल्ला प्रसिद्ध होता. हा किल्ला जिंकल्यावर इथंही महाराजांना सोन्याच्या मोहरा भरलेले हंडे मिळालेले आहेत, पण नंतर इथं सुरक्षित असा खजिना ठेवायची जागा म्हणून ही जागा होती. आणि ह्याचबरोबर जे समुद्रावरून चोर दरोडेखोर किंवा चाचे मंडळी जे पकडून आणायचे त्यांना इथे तुरुंगवास घडवायचे आणि त्यांचे हाल करायचे, की जेणेकरून परत ती चाचे मंडळी आपल्या प्रदेशातल्या लोकांना त्रास द्यायला येणार नाही. आणि ह्या प्रदेशात गेलं तर महाराज कशी शिक्षा करतात हे इतरांना सांगून इतरही चोर दरोडेखोर या परिसरात येणार नाही. तर या रीतीने इथे परदेशी लोकांना पण आपण तुरुंगात ठेवलेलं आहे. यापैकी जेव्हा महाराजांनी राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीला हल्ला केला होता त्यावेळेला राजापूरच्या इंग्रजांना इथं कैदेत ठेवलेलं होतं, कारण इथून पळणं कठीण आहे. पण त्यातून जर कोणी हे धाडस केलंच तर आज एवढं घनघोर जंगल आहे, म्हणजे त्यावेळेला काय असेल बघा, इथून माणसाचा निभाव लागणं शक्य नाही. आणि त्यामुळं इथे सुरक्षिततेच्या दृष्टीने कारागृह आणि संपत्ती अशा दोघांचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला होता. ज्यावेळेला औरंगजेबाने महाराष्ट्रावर हल्ला केला होता त्यावेळेला इथला जवळचा अजिंक्यतारा किल्ला जिंकला, यानंतर सज्जनगडाकडं औरंगजेबाचे मोहरे लागले. त्यावेळेला सज्जनगडावरती असणाऱ्या मूर्ती ह्या वासोट्यावरती आणून ठेवल्या होत्या, कारण औरंगजेबाला वासोट्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. तर असा हा दुर्गम किल्ला, परंतु नंतरच्या काळामध्ये हा किल्ला दुसऱ्या बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांनी पेशव्यांच्या विरुद्ध बंड करणाऱ्या ताई तेलीन नावाच्या एका स्त्रीकडून जिंकून घेतला. तो कसा जिंकला हे इंग्रजांनी नीट बघितलं, की वासवट्याच्या बाजूचा जुना वासवटा आहे त्याच्यावरती तोफा चढवायच्या, तिथून तोफेचा मारा किल्ल्यामध्ये सहज होतो. आणि मग जनरल प्रॉथर या इंग्रजांनी पेशव्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला याच पद्धतीने. आणि मग तो किल्ला जिंकल्यानंतर किल्ला बेवासाऊ करून टाकला. ब्रिटिशांनी बघितलं होतं की मराठे किल्ले परत परत जिंकतात, आपण परत किल्ले जिंकायचे परत मराठ्यांनी जिंकायचे असं किती वर्ष चालणार, ह्यापेक्षा ते किल्ले पाडून टाकायचे बेवासाऊ करून टाकायचे, परत उपयोग करता येणार नाही, म्हणजे मराठ्यांचं राज्य कायमस्वरूपी आपण जिंकू. आणि या हेतूने ब्रिटिशांनी या किल्ल्यामध्ये राहण्यायोग्य अशी काहीही वास्तू ठेवली नाही, फक्त मंदिर मशीद वगैरे अशा गोष्टींना ते लोक धक्का लावायचे नाहीत, त्यामुळे तेवढ्याच वास्तू शिल्लक असतात. बाकी सगळ्या वास्तू किल्ल्यावरच्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. किंबहुना रस्ता सुद्धा बरेचदा किल्ल्यावरचा उद्ध्वस्त केला जातो की सहज कोणी जाऊ नये. आज वासवट्याला सुदैवाने तसा रस्ता उपलब्ध झालेला आहे, परंतु आपल्याच महाराष्ट्रात अलंग उलंग मदन असे काही किल्ले आहेत की ज्या ठिकाणी त्या कातळवाटाच त्यांनी उडवून दिल्यामुळं वर जाणं तेवढं सोयीचं नाही. वासवट्याचा हा असा काही महत्त्वाचा इतिहास हा इथं आहे. तर आपल्याला जर निसर्गाची आवड असेल आणि विविध प्राणी पक्षी यांचा आनंद घ्यायचा असेल तर इथे नक्की यायचं. धन्यवाद.